पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीसह क्यार चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, मच्छीमारांनी समुद्रात शेतात जाऊ नये, नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले. पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीसह क्यार चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे. समुद्रात मासेमारी करायला मच्छीमारांनी जाऊ नये, तसेच शेतकऱ्यांनी देखील शेतात जाऊ नये, सतर्कतेबाबत इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यातील नागरिकांनी देखील सहलीनिमित्त फिरायला कोकणपट्टी या किनारपट्टीवर जाऊ नये. जिल्ह्यात अगोदरच अतिवृष्टीमुळे विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या परतीच्या पावसानं मोठं नुकसान केलं आहे. सारसी गावात या पावसानं शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटात आणलं आहे. हाती आलेलं संपूर्ण पीक अतिवृष्टीमुळे कोलमडून कुजून खराब झाले आहेत. हाती आलेला घास हिरावून घेतल्यासारखं बळी राजासोबत झाला आहे. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे. जे आम्ही शेतकरी आहे, शेतकऱ्यांनी जे वेलस हे बियाणं विकत आणलेलं आहे, परंतु ह्या पावसाने पूर्ण हे पीक पाणी पूर्ण नुकसान केलेले आहे. तर आमच्या बियाण्याचं भात, त्याचबरोबर खताचा, तर आमची जी शेती आहे ती शेती आमच्या शेतकऱ्याच्यानुसार जे पीक पाणी यायला पाहिजे सरासरी 65-70% यायला पाहिजे, पण आम्ही शेतकरी आहेत. शेतकऱ्यांनी सगळं भात पावसामुळे पूर्ण लाटून टाकलेले आहेत. त्याच्यावर जो कणस आहेत, पण ते कणससुद्धा आखे जमिनीत गेले आले आहेत. तर आम्हाला असे शेतकऱ्यांची मागणी आहे का, जेणेकरून पालघर जिल्हा, विक्रमगड तालुका, तसाच हा सारशी कुऱ्हाडपाड्या, ह्या शेतकऱ्यांनी आम्हाला सरकारकडून काहीतरी भर पाईप, ओला दुष्काळ जाहीर करून भर पाईप मिळावी. MDTV साठी वैभव पाटील, पालघर.